शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथील विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही यामुळे पाणी मिळालं नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी आमदार रोहित पवार यांची आहे. मतदारसंघातील जनतेला मदत झाली पाहिजे. ते सातत्यानं देशातील आणि राज्यातील प्रश्नावर बोलत असतात. मात्र मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांचं काय असाही प्रश्न राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना विचारलाय. कुकडीच्या आवर्तनाचा गेल्या उन्हाळ्यापासून पूर्णतः गोंधळ झालेला आहे आणि श्रीगोंदा कर्जत करमाळा जामखेड या तालुक्याला कुकडीचं हक्काचं पाणी मिळत नाही. यावर्षी प्रशासनाने नियोजन केलं नाही. कालवा सल्लागार समितीने योग्य ते निर्णय घेण्याची पावलं उचलली नाही आणि त्यामुळे आपल्याला कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाला मुकावं लागलं. जरी सगळ्याला कारणीभूत ही कालवा सल्लागार समिती आणि आपले आमदार लोकप्रतिनिधी रोहित पवार आहे. त्यांनी ज्या वल्गणा निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिल्या ते परिपूर्तता करताना दिसत नाही. किंबहुना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दैनंदिन आपलं मतं मांडतात. मतं मांडायला हरकत नाही परंतु या करोना महामारीच्या काळात देखील रेमडेसिवीर बाहेरच्या मतदारसंघात वाटायला हरकत नाही पण मतदारसंघात द्यायला पाहिजे. बाहेरचं राजकारण करायला हरकत नाही पण तालुक्यातली लोक पाण्यापासून वंचित आहेत त्यांना पाणी मिळत नाही याचं नियोजन करणं आवश्यक होतं. गणेश जेवरे सी न्यूज मराठी कर्जत.